राज्यात अनेक ठिकाणी सध्या कडक ऊन आहे, त्याचवेळी काही भागात मोसमी पाऊस देखील होत आहे. दरम्यान अरबी समुद्रात यावर्षी निर्माण झालेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केले असून समुद्रात उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली आहे. अशातच राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपोरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केल्याने त्याचा प्रभाव मुंबईच्या किनारपट्टीवरही दिसून आला आहे. मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया भागातील व्हिडिओ समोर आले आहेत. समुद्र किनाऱ्यावर तुफानी लाटा पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात 16 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. आज हवामान विभागाकडून महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ब्यूरो रिपोर्ट, APMC न्यूज़.